नमस्कार, मी तनुजा. तनुजाच ब्रह्मर्पण मध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण एकदम मस्त, एकदम चविष्ट, पारंपरिक आणि छान अशी आपली रेसिपी पाहणार आहोत. ते म्हणजे डाळींचा ढोकळा, खमण ढोकळा. आणि तेही आपण डाळींचा ढोकळा बनवणार आहोत. ते गुजराती आहे. गुजरातमध्ये अनेक प्रकारचे ढोकळे बनवले जातात. त्यातल्या त्यात खमण ढोकळ्यामध्ये पण अनेक प्रकारचेही ढोकळे बनवले जातात. त्यामुळे आज आपण मस्त असा एक डाळीचा ढोकळा बनवणार आहोत. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण पहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजून तनुजा ब्रह्मर्पण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. त्याच्याच बाजूला जे घंटीचं चिन्ह आहे तेही दाबा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येईल, तुम्हाला लगेच कळेल आणि तुम्हाला लगेच माझा व्हिडिओ पाहता येईल. कुठलाही व्हिडिओ हा मिस नाही होणार. तर चला आपल्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते प्रथम पाहूयात. आपल्याला लागणार आहे चणा डाळ 4 ते 5 तास भिजून 2 कप, 1/2 कप उडदाची डाळ तीही 4 ते 5 तास भिजवून, 1 चमचा बेकिंग सोडा, 2 लिंबाचा रस, सुख्या 2 मिरच्या, फोडणीसाठी कढीपत्ता, फोडणीसाठी मोहरी, थोडासा हिंग, 1 चमचा साखर, 2 ते 3 टेबलस्पून तेल, हळद 1/2 टीस्पून, हिरव्या मिरच्या 1/2 टीस्पून आणि मीठ चवीनुसार. तर इतकं साहित्य आपण इथे घेतलेलं आहे. याच्यापूर्वी आपण जे ढोकळा बनवलेला आहे, आपण रव्याचा ढोकळा पाहिलेला आहे, तसेच आपण उपासाचा ढोकळा पाहिलेला आहे आणि बेसनचाही इन्स्टंट ढोकळा पाहिलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच इथे वरती मी कार्ड्समध्येही काही रेसिपीचे लिंक्स दिलेले आहेत. तिथे तुम्ही क्लिक करून त्या पाहू शकता किंवा आपल्या चॅनेलवर जाऊन तुम्ही सर्च करून त्या रेसिपीज पाहू शकता. तर एकदम मस्त अशी आपली याची रेसिपी आहे, कारण इथे आपण डाळी जी आहे ते भिजून घेत आहोत आणि तेही आपण इथे 2 डाळी एका रेसिपीजमध्ये घेत आहोत. याच्यापूर्वी आपण मल्टीग्रेन जे वरणफळं पाहिले होते किंवा जिथे जिथे आपण तसेच पुदिना वरण पाहिलेलं होतं, तिथेही मी मेन्शन केलं होतं की जेव्हा आपण एकाच डिशमध्ये किंवा एकाच पदार्थामध्ये आपण जास्त धान्य घेतो, जास्त प्रकारची धान्य घेतो एकत्र, तेव्हा ते प्रोटीन वाढण्यासाठी त्याचा खूप मदत होते. त्यामुळे लहान मुलांसाठी तुम्ही कुठला पदार्थ बनवत असाल किंवा रेग्युलर केव्हाही आपण जेव्हा पदार्थ बनवतो तेव्हा शक्यतो तिथे जर आपण एकाऐवजी त्यामध्ये 2-3 धान्य मिसळून जर तो पदार्थ केला तर तो खूप छान होतो. त्यातल्या त्यात त्यामुळे आपलं प्रोटीन वाढण्यासही खूप मदत होते. आणि त्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे जेव्हा आपण वरण बनवतो, मी यापूर्वी सांगितलेलं आहे 2 व्हिडिओमध्ये की शक्यतो आपण वरण बनवतो तेव्हा आपण फक्त एका डाळीचं वरण न बनवता त्यामध्ये जर आपण 1-2 प्रकारची डाळी मिक्स करून जर ते बनवलं तर ते तितकंच टेस्टी होतं आणि ते आपलं प्रोटीनयुक्त वरण असं होतं. त्यामुळे नक्की ही टिप वापरून पहा. तर ही आपण जे इथे ढोकळा बनवणार आहोत तिथे आपण डाळी भिजून घेणार आहोत आणि नंतर त्या वाटणार आहोत आणि मग आपण ते ढोकळा बनवणार आहोत. त्यामुळे हा ढोकळा एकदम मस्त होतो, एकदम चविष्ट होतो आणि आपण जे हे आंबवून घेणार आहोत त्यामुळे याच्या हे प्रोटीन हे खूप वाढतं. तर नक्की करून पहा. तर चला आपल्या कृतीला सुरुवात करूयात. इथे आपण ही भिजून घेतलेली डाळ जी आहे त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. दोन्ही डाळी सेपरेटली आपण 4 ते 5 तास ह्या भिजून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामधलं पाणी हे काढून घेतलेलं आहे. डाळी निथळून घेतल्या आहेत आणि त्यानंतर ह्या डाळी आपण सेपरेट वाटून घेणार आहोत, एकत्र नाहीत वाटणार, कारण याचा आकार वेगळा असतो त्यामुळे हे एकत्र भिजवायच्या नाहीत आणि आपल्याला वाटायच्याही नाही आहेत. हे असं थोडंसं जाडसर आता आपण हे वाटलेलं आहे हे आणि याच्यामध्ये आता आपल्याला आणखी छान वाटण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण पाणी न घालता हे इतकं छान बारीक वाटलं जात नाही. आपल्याला एकदम छान हे वाटून घ्यायचं आहे, एकदम छान आपल्याला फाईन पेस्ट करायची आहे, एकदम बारीक हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर उडदाची डाळ आता इथे आपली वाटून झालेली आहे, ही काढून घेऊयात. 50 ते 60 वर्षापूर्वी बडोदामध्ये एकाच ठिकाणी खमण बनायचा आणि तो खमण हा सगळीकडे तो गावामध्ये इतर लोक ते घेऊन जायचे आणि त्या दुकानांमध्ये व ते ढोकळे बनायचे. पण आजकाल सगळीकडेच खमण मिळतो आणि अनेक प्रकारचे ढोकळेही बनतात. त्यामुळे गुजरातमध्ये ही रेसिपी जी आहे पारंपरिक आहे आणि याच्या अनेक पदार्थ अनेक प्रकारचे ढोकळे केले जातात. अशाच प्रकारे आपण इथे चणा डाळही वाटून घेत आहोत, ही पण आपण पाहू शकता तुम्ही छान ही वाटून झालेली आहे. तर उरलेली सर्व डाळी आपल्याला वाटून घ्यायची आहे. याला आपल्याला इतकं पाण्याची गरज लागलेली नाही आहे त्यामुळे आपण हे छान वाटून घेतलेलं आहे. खूप आपल्याला हे पातळ करायचं नाही आहे कारण आपल्याला हे खूप छान फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे ती काळजी घ्यायची आपल्याला. त्यानंतर आपण याच्यामध्ये 2 लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे, साखर 1 चमचा घेतलेला आहे, आवडीनुसार हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत, चवीनुसार मीठ आणि हळद घेतलेली आहे. आपण आत्ता याच्यामध्ये बेकिंग सोडा घातलेला नाही आहे आणि हे आपल्याला हाताने खूप छान फेटून घ्यायचं आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपल्याला खूप छान हे फेटून घ्यायचं आहे. आपलं जे थोडंसं घट्टसर आणि जड असं पीठ आहे ते एकदम हलकं झालं पाहिजे, त्याच्यामध्ये हवा गेली पाहिजे, म्हणून आपल्याला ते फेटायचं आहे. आणि ते एकदम हलकं आणि असं थुलथुलीत असं पीठ आपल्याला हे झालं पाहिजे, म्हणजे आपला ढोकळाही तितकाच हलका होईल, तितकाच स्पॉन्जी होईल. त्यामुळे ढोकळा परफेक्ट बनवण्यासाठी आपल्याला जे हे मिश्रण आहे ते एकदम हाताने भरपूर वेळ आपल्याला हे फ्लफी होईपर्यंत हे फेटून घ्यायचं आहे. खमण ढोकळा ही पारंपरिक रेसिपी आहे गुजराती, पण आता आपल्याकडेही इझिली आपण बनवतो आणि आपल्याकडे मिळतो. तुम्ही पाहू शकता एकदम छान फेसाळलेलं असं आपलं हे पीठ झालेलं आहे. सर्वात शेवटी आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे, कारण खायचा सोडा आपण अगोदर घालू शकत नाही. यापूर्वी आपण बरेच ढोकळे केलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलं की खायचा सोडा हा सर्वात शेवटी टाकायचा. आणि खायचा सोडा घातल्यानंतर आपल्याला खूप जास्त फेटायचं नाही, जसं अगोदर फेटलं, हे छान मिक्स होईपर्यंत फेटायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान एकदम आपलं पीठ हे फेसाळलेलं झालं आहे. आता आपण इथे कुकरचा डब्बा घेतलेला आहे, त्याला आपल्याला हे तेलाने ग्रीसिंग करायचं आहे, जेणेकरून ढोकळा आपला हा चिकटणार नाही आणि एकदम तो इझिली वाफवून बाहेर निघेल. त्यामुळे आपण हे छान असं याला तेलाने ग्रीसिंग करून घेत आहोत. तुम्ही इथे बटर पेपरही वापरू शकता. तर आपण याच्यामध्ये आता हे ह्या कुकरच्या डब्यामध्ये हे पीठ आपण जे हे पसरवून घेणार आहोत. एकसारखं आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता खूप जास्त हे आपण हे पातळ केलेलं नाही आहे पीठ, आणि खूप जास्तही घट्ट केलेलं नाही. हा पण खूप हलका आहे आणि एकदम असं आपण त्याला फेटून फेटून त्याला फ्लफी केलेलं आहे, एकदम फेसाळलेलं झालेलं आहे, एकदम हलकं झालेलं आहे. तर आता हे आपण एकसारखं याला पसरवून घेणार आहोत. तुम्ही याच्यामध्ये आवडीनुसार तुम्हाला जर आलं वगैरे हवं असेल तर तुम्ही आलंही जेव्हा आपण मिरच्या ठेसून घातल्या त्यावेळेसही तुम्ही थोडंसं याच्यामध्ये आलं वापरू शकता आणि तेही याच्यामध्ये खूप छान चव देतं. तर आता आपलं हे मिश्रण जे आहे ढोकळा बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. आता आपण हे जे मिश्रण आहे एकसारखं पसरून घेतलं आणि एकसारखं पसरवून झाल्यानंतर आपल्याला तर वाफवून घ्यायचं आहे. तर एकदम मस्त आपला हा खमण झालेला आहे, एकदम परफेक्ट झालेला आहे, आपण एकदम छान बारीक वाटून घेतलेला आहे. तर इथे जे आपण हे वाफवून घेणार आहोत त्यासाठी इथे थोडीशी वेगळी पद्धत आहे. तर त्यासाठी मी इथे थोडीशी जाडउडाची कढई घेतलेली आहे आणि इथे आपण याच्यामध्ये पाणी घेणार आहोत. आणि इथे माझ्याकडे स्टँड आहे म्हणून मी स्टँड ठेवत आहे. जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर नाही ठेवलं तरीही चालेल. तर आता आपण याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालणार आहोत, जेणेकरून पाणी हे संपणार नाही, कारण ह्या ढोकळ्याला थोडासा जास्त वेळ लागतो वाफायला. आणि याच्यावर आपल्याला मी इथे गमजा घेतलेला आहे. इथे आपण दुहेरी गमजा करून याच्यावर हा अंथरलेला आहे आणि त्याच्यावर आपण जड ताट ठेवून आपण ते पूर्ण झाकून घेणार आहोत, जेणेकरून वाफ ही बिलकुल झाकली नाही, बाहेर नाही गेली पाहिजे. आणि असं केल्याने आपला हा ढोकळा जो आहे तो एकदम छान बनतो. आणि गॅसची आज ही आपल्याला मंद ते मध्यम ठेवायची आहे, मोठी आज ठेवायची नाही आहे. आणि 25 ते 30 ते 35 मिनटापर्यंत आपण ह्याला वाफवून घेणार आहोत. तर 30 मिनटानंतर आपण इथे पाहूयात की आपला ढोकळा हा बनवून तयार झालेला आहे का. ज्या पद्धतीने आपण वाफवलेला आहे ती एकदम गुजराती पारंपरिक पद्धत आहे खमण ढोकळा बनवण्याची. तर इथे आपण मधोमध सुरी घालून पाहूयात. आपली सुरी ही क्लिअर निघालेली आहे, म्हणजे आपला ढोकळा हा बनवून तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि हा ढोकळा आहे तो आपण बाहेर काढून तो थंड करायला ठेवूयात, किंवा तुम्ही ताटामध्ये थोड्या वेळाने अनमोल केला तरीही चालेल. पण मी ते ताटामध्ये न काढता डब्यामध्येच ढोकळ्याचे ही काप बनवून घेत आहे, वड्या बनवून घेत आहे. तुम्ही हव्या त्या आकाराचे स्क्वेअर किंवा डायमंड आकाराचे तुम्ही इथे ढोकळ्याचे काप बनवू शकता. तर आपल्या हे ढोकळ्याचे काप बनवून तयार होत आहेत, एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त झालेला आहे. आपण जो खमण बनवलेला आहे डाळ जी वाटलेली आहे ती एकदम आपण बारीक वाटलेली आहे, त्यामुळे एकदम छान असा आपला हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान एकदम स्पॉन्जी झालेला आहे आणि सगळीकडे एकदम छान अशी जाळी आलेली आहे आणि त्याला दाबल्यानंतर सुद्धा तो एकदम छान असा स्प्रिंगसारखा वरती येत आहे. तर असा आपला हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे आणि हा ढोकळा सगळीकडे एकसारखा मस्त वाफरला गेलेला आहे. कुठेही तो एकदम बसला नाही आहे, किंवा कुठे थोडा ओलसर आणि एकीकडे जाळी अशी बिलकुल आलेली नाही जसं कधी कधी होतं. तर एकदम परफेक्ट असा आपला हा खमण ढोकळा बनवून तयार झालेला आहे. आता आपल्याला पुढची कृती करण्यासाठी हे जे ढोकळ्याचे काप आहेत ते आपण इथे ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. तुम्ही डब्यामध्ये जर वरून फोडणी दिली जसं रेग्युलर देतो आपण तशी दिली तरी चालेल, पण इथे थोडंसं आपण वेगळी पद्धत करणार आहोत जशी की केली जाते. तर इथे त्यासाठी फ्राईंग पॅन मी घेतलेला आहे आणि पॅनमध्ये मी इथे तेल घेतलेलं आहे, त्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. तेल मी ते 2 ते 3 टेबलस्पून घेतले, तुम्ही थोडं कमी घेतलं तरीही चालेल. तेलामध्ये आपल्याला मोहरी, हिंग, सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि ते आपल्याला छान परतून घ्यायचं आहे.
त्यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता घालत आहोत. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्याचे काप इथे परतले तरीही चालतील. याच्यामध्ये आपल्याला आपल्या जे ढोकळ्याच्या फोडी आहे, जे आपलं ढोकळं आहे, ते याच्यामध्ये घालणार आहोत आणि ते आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे. टॉस करण्याऐवजी तुम्ही हलक्या हाताने हे परतलं तरीही चालेल, तरीही याची चव तितकी छान येईल. तर एकदम मस्त असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. स्वादही खूप सुरेख येत आहे. तर आता खूप जास्त आपल्याला हे परतायचं नाही आहे किंवा फ्राय करायचं नाही आहे. आता आपल्याला आणि ही जी प्रोसेस केलेली आहे आपण, त्यासाठी आपण गॅस हा मध्यम ठेवलेला आहे किंवा कमी ठेवला तरीही चालेल, कारण ते पूर्ण आणखी ते चिटकायला नको आपल्या पॅनला त्यामुळे. तर आता आपला हा ढोकळा बनून तयार झालेला आहे. आता छानपैकी आपण हा सर्व करूयात. तर त्यासाठी इथे मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे. एकदम स्पॉन्जी असा आपला ढोकळा पुदिना चटणीसोबतही खूप छान लागतो, तसेच दह्यासोबत खूप छान लागतो. वेगवेगळ्या चटणीसोबत नक्की याचा आनंद घ्या. तर एकदम मस्त एकदम चविष्ट आपला हा खमण ढोकळा बनून तयार झालेला आहे. अगदी अस्सल गुजराती ढोकळा बनून तयार झालेला आहे. नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडेल, तुमच्या घरच्यांनाही खूप आवडेल. तर ही रेसिपी शेअर करा आणि आपला हा व्हिडिओही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या छान छान रेसिपी शिकता येतील. तर आता पाहूया त्याची आपली टिप. तर टिप आपली ही आहे की जेव्हा आपण कुठलेही पदार्थ तेलामध्ये तळतो तर ते पदार्थामध्ये तेल खूप जास्त प्रमाणात बसतं, त्यामुळे त्या पदार्थामध्ये तेल बसू नये. म्हणून तळताना तेलामध्ये थोडंसं आपण चिमूटभर जर मीठ घातलं तर त्या पदार्थामध्ये तेल हे जास्त बसलं जात नाही. तर नक्की ही टिप वापरून पहा, तुम्हाला याचा फरक जाणवेल. आणि तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट्समध्ये जरूर शेअर करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत आणि एका नवीन टिपसोबत. तोपर्यंत खुश राहा आणि हेल्दी राहा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.